जय शिवराय शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला एक कमेंट आलेली होती की शक्ती सोलर पंप जो आहे तर तो मोबाईल फोनद्वारे चालू बंद होत नाही किंवा कशा प्रकारे चालू बंद जाय तर तो करायचा. तर मित्रांनो, आपण यावरती व्हिडिओ बनवणार होतो. तर आज शक्ती सोलर पंप कशा प्रकारे आपण मोबाईल फोनद्वारे ऑन ऑफ करू शकतो याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर जे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन येत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच जे पुढील व्हिडिओ असेल तर त्यांचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेत भेटेल. त्याचबरोबर आपले काही प्रश्न असतील सोलार पंप योजनेविषयी तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपला जो मोबाईल फोन आहे तर तो 4G असणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आपल्या प्ले स्टोअरवरती जाऊन शक्ती सोलार पंप RMS ॲप असे ॲप्लिकेशन जे आहे तर ते सर्च करायचे आहे. सर्वप्रथमवर जे ॲप्लिकेशन आहे मी ॲरो करून दाखवतो आपल्याला, तर ते इन्स्टॉल करायचे आहे. तर याला आपण ऑलरेडी इन्स्टॉल केले आहे, आता याला ओपन करूयात. तर मित्रांनो, व्हिडिओ जर मोठा झाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सर्वात महत्त्वपूर्ण स्टेप जे आहे तर यामध्ये सांगण्यात आले आहे पुढे. तर यूजर नेम आणि पासवर्ड, आता सध्याला आपल्याला एक तर MK ID जी जुने शेतकरी आहे त्यांनी MK ID आणि आपला पासवर्ड टाकून लॉग इन करा, किंवा मग MS ID आणि आपला जो पासवर्ड असेल त्यासोबत आला तर तो टाकून या ठिकाणी लॉग इन करा. त्यानंतर आपल्याला लाभार्थ्याचे पहिले नाव, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम अशा प्रकारे भरून आपला MK ID आणि पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. त्याचबरोबर आपला मोबाईल नंबर जो आहे आज अशी लिंक केला तर तो लिंक करा, आणि साइन इन जे ऑप्शन आहे खाली तर ते त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर आपण चेंज करता येऊ शकतो आपल्याला, पण ते पुढे चेंज करायचं आहे. त्याआधी आपल्याला जो जुना मोबाईल नंबर असेल अर्जाचा लिंक केलेला तर त्याद्वारेच आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे. त्यामुळे अर्जाचा लिंक मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. त्यानंतर साइन इनचं जे ऑप्शन आहे खाली तर त्या साइन इन ऑप्शनवरती क्लिक करून साइन इन करून घ्या. त्यानंतर आपल्याला लॉग इन अशा प्रकारे PG समोर त्या ठिकाणी आपला MK ID टाका किंवा MS ID जो असेल आपल्याकडे. त्यानंतर खाली पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करा, म्हणजे आपल्याला पुढील स्टेप जी आहे तर ती ओपन होणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपला MK ID किंवा पासवर्ड ग्राह्य नाही किंवा मग चालू नाही असं सांगण्यात येईल, त्यामुळे आपण पुन्हा ट्राय करून बघा. त्यानंतर आपल्यासमोर आपल्या जे कंट्रोल पॅनल भेटलेलं आहे त्याच्याविषयीची जी काही माहिती आहे तर ती या ठिकाणी येणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला यामध्ये कंट्रोल पॅनलवरती जो बारकोड असतो किंवा RQ कोड असतो तर तो असणं महत्त्वाचं आहे. तर आपण बघू शकते तर 3 लाईन आहे, यावरती क्लिक केल्यानंतर इथे विविध जे ऑप्शन आहे, लॉग आउट आहे, त्यानंतर चेंज मोबाईल नंबर देखील आहे. तर इथे ॲड डिव्हाइसवरती क्लिक करावं अपकरण आपल्याला नवीन डिव्हाइस ॲड करायचे. त्यानंतर स्कॅनर ओपन होईल, स्कॅनर ओपन झाल्यावरती आपल्याला GPS लोकेशनसाठी परवानगी द्यायची. त्यानंतर इथे लोकेशनसाठी परवानगी देण्यासाठी चेकबॉक्स वरती टिक करा. त्यानंतर RQ कोडवरती क्लिक करा, म्हणजे आपला जो कंट्रोलर आहे किंवा जो मोटरचा स्टार्टर आहे तर त्या स्टार्टरवरती एका साईडला अशा प्रकारे जो कोड आहे तर तो कोड आपल्याला स्कॅन करायचा, तर तो अशा प्रकारे करायचा आपण बघू शकता. कोड स्कॅन झाल्याच्या नंतर त्या स्टार्टरचे जो सिरियल नंबर असेल त्याची लिंक जो मोबाईल नंबर असेल तर तो संपूर्ण आपल्यासमोर येणार आहे. तर तो एकदा चेक करून घ्या, त्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा. त्यामध्ये शक्यतो चेंज करता येत नाही किंवा चेंज करू नका, कारण जो RQ कोडची माहिती असते तर तीच त्या ठिकाणी भरलेली असते लाभार्थ्याच्या नावे. त्यानंतर आपण ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती सबमिट करणार आहोत. तर मित्रांनो, पुढील स्टेप बघायला विसरू नका, कारण पुढे शेतकरी बरेच सारे चुका करतात. तर पुन्हा आपल्याला आपल्या डिव्हाइसची जी माहिती आहे तर ती या ठिकाणी आलेली आहे, डिव्हाइस नेम वगैरे, त्यानंतर त्याचे सिरियल नंबर. त्यानंतर आपण इथे स्टार्ट ऑप्शन, म्हणजे स्टार्ट ऑप्शन येण्यासाठी आपण या ठिकाणी डिव्हाइसच्या सिरियल नंबरवरती क्लिक करणार आहोत, आपला जो सिरियल नंबर आहे ते. त्यानंतर इथे आपल्याला आता ब्लूटूथ ऑप्शन जे आहे तर ते ऑन करायचं आहे, कारण स्टार्टर आपल्याला ऑन ऑफ करायचे इथे ऑप्शन आलेले नाही. खाली बघू शकता आपण 3 प्रकारचे वेगळे ऑप्शन आहे जे त्या कदाचित व्हिडिओमध्ये दिसत नसेल. ब्लूटूथ ऑन केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन जे आहे तर ते म्हणजे स्टार्टर चालू होणार आहे. तर इथे आता रिफ्रेश करून स्टार्ट आणि स्टॉप हे जे दोन ऑप्शन आहे तर ते आलेले आहेत. तर ब्लूटूथ ऑन करा आपल्याला. त्यानंतर स्टार्टरची जे म्हणजे स्टार्टरचा जो ब्लूटूथ कोड असेल तर तो मोबाईल फोनमध्ये पेअर करून घ्या. जसं की आपण इतर ब्लूटूथ जे आहे इयरपड किंवा मग इयरफोन जसे कनेक्ट करतो त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ब्लूटूथ कनेक्ट करून घ्यायचे आहे. ब्लूटूथ कनेक्ट झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आता स्टार्ट आणि स्टॉपचे जे ऑप्शन आहे तर ते वर्क करणार आहे. आपल्याला मोटर स्टार्ट करण्यासाठी आपण स्टार्ट ऑप्शनवरती क्लिक करा. आपले नेटवर्क ज्या पद्धतीने असेल त्या प्रकारे लोड होणार आहे. त्यानंतर आपल्या डिव्हाइसचं जे सिरियल नेम असणार आहे तर ते शोधा यामध्ये. तर ते नाव शोधल्याच्या नंतर किंवा जो कोड असेल 01 05 02 1
अशा प्रकारे जो कोड असेल तर त्या ठिकाणी आपण क्लिक करा, म्हणजे आपलं जे डिवाइस आहे तर ते पूर्णपणे लिंक होईल. आणि ही जी प्रोसेस आहे तर ते एकदाच करायची, इथून पुढे फक्त आपल्याला ब्लूटूथ ऑन करायची प्रत्येक वेळेला स्टार्टरपाशी गेल्याच्या नंतर, किंवा मोटरला चालू किंवा बंद करण्यासाठी आपल्या मोबाईलचे ब्लूटूथ ऑन करा, त्यानंतर ते कंट्रोलरचे ब्लूटूथशी पेअर करून घ्या, आणि आपले जे पंप आहे सोलार पंप तर तो मोबाईल फोनवरती ऑन ऑफ होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला जे कंट्रोल पॅनल आहे तर तो स्टार्ट झालेला आहे, मोटर तर स्टार्ट सक्सेसफुली अशा प्रकारे ते लिहून येत आहे. तर आता ऑफ करण्यासाठी पण अशाच प्रकारे प्रोसेस आहे, ती मी पुढे दाखवतो. तर मित्रांनो, जे शेतकरी चॅनलवरती नवीन येत असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण बरेच सारे शेतकरी असे आहेत की जे फक्त चॅनलला व्हिडिओ बघतात त्यानंतर ते चॅनलला सबस्क्राईब करत नाही, कारण महत्त्वपूर्ण व्हिडिओचे जे अपडेट आहे तर ते आपल्या चॅनलवरती दिले जातात. तर उद्या आपण पी एम किसानविषयीची माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला जो कंट्रोल पॅनल आहे तर तो आपण मोबाईल फोनद्वारे ऑन ऑफ जो आहे तर तो करू शकता. आता स्टॉप ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपण इथे स्टॉप म्हणजे थोडं लोडिंग होईल, त्यानंतर आपला जो मोटरचा स्टार्टर आहे किंवा जी मोटर आहे तर ती पूर्णपणे ऑफ होणार आहे. तर याविषयी काही जर अडचण आली आपल्याला तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला प्रश्न विचारू शकतो, हे बघू शकता. आपण स्टॉपवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे स्टॉप सक्सेसफुली या ठिकाणी ऑप्शन आलेले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण शक्ती सोलार पंप जो आहे तर तो मोबाईल फोनद्वारे ऑन ऑफ करू शकतो. इतर ज्या कंपन्या आहेत तर प्रत्येक कंपनीचा जो कंट्रोल पॅनल आहे तर तो आपण मोबाईल फोनद्वारे ऑपरेट करू शकतो. फक्त आपल्याला त्याच्याविषयीची जी माहिती आहे, ॲप्लिकेशन आहे, तर ते आपल्या फोनमध्ये घ्यावी लागणार आहे. तर व्हिडिओमधील काही माहिती समजली नसेल तर आपण व्हिडिओ परत रिव्हिज करून बघू शकता. धन्यवाद मित्रांनो, माहिती कशी वाटली खाली कमेंट करायला विसरू नका.